कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती निवडीत राष्ट्रवादीची दोन मतं फुटली स्थायीतील पराभव राष्ट्रवादीच्या चांगलाच जिव्हारी लागलाय त्यातून धुसफूस आणि संशयाचं वातावरण वाढत चाललंय स्वीकृत नगरसेवक प्राध्यापक जयंत पाटील यांच्याविषयी राष्ट्रवादीमध्ये संशयाचं वातावरण निर्माण झालंय त्यामुळे त्यांचे कट्टर समर्थक आणि माजी स्थायी समिती सभापती नगरसेवक मुरलीधर जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडण्याचा इशारा पत्रकारांशी बोलताना दिला कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती निवडणुकीत राष्ट्रवादीचे से नगरसेवक अफजल पिरजादे आणि अजिंक्य चव्हाण यांनी भाजपचे उमेदवार आशिष ढवळे यांना मतदान केला त्यामुळे भाजपचे आशिष ढवळे स्थायी समिती सभापती झाले तर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष एवाय या पाटील यांची सून मेघा पाटील यांचा पराभव झाला हो जिल्हाध्यक्षांच्या सुनेचा पराभव हो, राष्ट्रवादीच्या चांगलाच जिव्हारी लागला पिरजादे आणि चव्हाण यांना महापालिकेतील एका बड्या नगरसेवकानं फूस लावल्याची चर्चा रंगू लागली त्यातून नगरसेवक जयंत पाटील यांच्याबद्दल पक्षाकडून अविश्वास दाखवला जातोय असा दावा आज नगरसेवक मुरलीधर जाधव यांनी केला त्यांच्यावर पक्षाकडून दाखवला जाणारा अविश्वास जिव्हारी लागल्यामुळे माजी स्थायी सभापती नगरसेवक मुरलीधर जाधव यांनी राष्ट्रवादी पक्ष सोडण्याचा इशारा पत्रकारांशी बोलताना दिला परवा झालेल्या समितीच्या निवडीवेळी राष्ट्रवादीची आमच्या दोन मतं दोन फुटल्यामुळं जे झालेलं गैरसमज गैरसमज झाल्यामुळं वातावरण सगळं एकदम पार्टीमध्ये दुःस्फूत झालेलं आहे हे सगळं पार्टी परत स्ट्राँग त्याने करावी म्हणून मी घेतलेली हे आहे आज मी बैठ दिली आहे आणि जर समजा हे समजा झालं नाही तर मी पार्टी सोडणार त्या दोन नगरसेवकांच्या बंडखोरीशी नगरसेवक प्राध्यापक जयंत पाटील यांचा काहीही संबंध नाही असंही जाधव यांनी सांगितलं मात्र काही, काही जणांनी विनाकारण प्राध्यापक पाटील यांच्याविषयी संशयाचं वातावरण निर्माण करून गैरसमज पसरवलेत प्राध्यापक पाटील यांनी महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी प्रचंड मेहनत घेतली पण स्थायी निवडणुकीतील फाटाफुटीनंतर प्राध्यापक पाटील यांच्यावर पक्षानं अविश्वास दाखवला त्यामुळे अशा पक्षात राहण्याची आपली इच्छा नाही असं नगरसेवक मुरलीधर जाधव यांनी सांगितलं